तर बाबासाहेब ही व्यक्ती म्हणून श्रेष्ठ आहे हे आता जगानं मान्य केलेलं. कोलंबिया विद्यापीठनं सुद्धा त्यांच्या 200 वर्षाच्या इतिहासामध्ये तयार झाला एकमेव असा पहिल्या नंबरचा विद्यार्थी असल्यानं प्रशस्तीपत्र देऊन टाकून जाहीर करून टाकले. हे असं असताना बाबासाहेबांची आणि बाळासाहेबांची तुलना होऊ शकत नाही. एक म्हणजे अलीकडे ज्या वारल्या शालिनीताई कुलकर्णी या नगरसेविका जेव्हा होत्या 1988 साली तेव्हा आम्ही एक प्रश्न पुढे आणला. 6 डिसेंबर आघाडी आम्ही स्थापन केली. मी नामदेव होतो, बाई संगारे होते आणि जवी पवार होते. आणि त्या आघाडीचं म्हणणं हे होतं की हे स्मारक बाबासाहेबांचं इथं झालं पाहिजे स्मशानभूमीच्या तिथे. बाई तेव्हा कार्पोरेटर होत्या, त्यांच्यातली ब्राह्मणी मूर्ती जागी झाली. त्या काय म्हटले आधी म्हणत होत्या या प्रेतांचा जळण्याचा जो दुर्गंधी आहे ना ती आमच्या कानात नाकात येते इथल्या राहणाऱ्या लोकांच्या आणि हे स्मशान इथून भर उठवा. उठवाभर आम्ही लगेच हे धरलं नाही मग इथं बाबासाहेबांचं स्मारक करा, कारण ते कोपऱ्यात तिथं पडलेलं आहे त्याचा जास्त जागा होईल ना. ती लगेच पलटली पाहिजे ती मागणी मागे घेतली. आताच वारले आहे 2-4 दिवसापूर्वी. आणि त्यातून मग काय झालं की ते 6 डिसेंबर आघाडी आम्ही केली. तर मी तेव्हा काय एक मोठा प्लॅन दिला की समुद्रामध्ये भर टाकून एक मैलभरात एक मोठा रोड न्या, तिथे एक बेट कृत्रिम तयार करा, त्याच्यावर बाबासाहेबांच्या संबंधित सर्व विषयांची लायब्ररी, मग जे अगदी मानवशास्त्रापासून ते सगळं जे काही येतं ते सगळी वाद्य सगळ्या कला संस्कृती यांचा सगळा मेळ असेल असं एक सर्व संग्राहक असं म्युझियम करा. हां पुस्तकात लायब्ररी असेल म्युझियम करा आणि त्याच्यामध्येच मग टोकाला कुठेतरी समोर समुद्राकडे तोंड करून स्वातंत्र्य देवतेच्या सारखा अमेरिकन एक पुतळा उभा करा त्यांचं. माझं असं मत आहे इंदू मिलच्या जागेनं केवळ बाबासाहेबांच्या कोट्यावधी अनुयायांचा प्रश्न मिटत नाही. आता ते राजस्थानमधून येतात, आंध्रामधून येतात, कुठून येतात, इतके लोक जमा होतात ना त्यांना बसायला जागा नाही. इंदू मिलची तर जागा यायला पाहिजेच त्यांच्या लघवी मुतारे आमकनमगी यांच्या, परंतु आजसुद्धा या तऱ्हेचं कार पूर्वी काय म्हणतो ते आम्ही समुद्रात काम करू देणार नाही आणि यांनी रोड नेले तिथून. म्हणजे तुम्ही केले नियम तुम्हीच फासत आहे, बाबासाहेबांसाठी वेगळा नियम आणि तुमच्यासाठी वेगळा नाही, हे काय भानगड काही आहे. माझं मत आहे की त्यांनी समुद्रात अशा तऱ्हेनं भराव टाकून एक बेट तर कृत्रिम तयार करून म्हणजे ते एक सेफ जागा होईल. एक या कोपऱ्यात तिकडे टिळक आहे, त्या चौपाटीवर इकडे बाबासाहेब आहेत, हां असं एक चित्र निर्माण होईल. तर हे जे काय आहे ना हे दृश्य त्यांच्या डोक्यात नाही. अजूनही बाबासाहेबांकडे चिल्लर माणूस पण पाहतायत. हां आता बुद्धाचा देश म्हणून भारताला जग ओळखतंय, पण हा कुणाचा देश आहे आता हा मोठा प्रश्न आहे.